आपल्या सुमधुर स्वरांनी संगीत क्षेत्रात चौफेर कामगिरी बजावत गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशाताई भोसले या नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यांच्या या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे काय म्हणाले राज ठाकरे पाहूयात आज आशाताईंचा नव्वदावा वाढदिवस मागचं शतक अद्वितीय होतं काय माणसं जन्माला आली या शतकात प्रतिभा ओसंडून वाहत होती असं वाटावं वा की ती चहूबाजूंनी समोर येत होती त्या प्रतिभेचे दोन सर्वोच्च आविष्कार म्हणजे लता दिदी आणि आशाताई त्यात लता दिदींचा आवाज तुम्ही कुठेही ऐकला तरी क्षणात आत खोल नेणारा कुठेतरी मुळापासून गदागदा हलवणारा घुसळून टाकणारा खोल आत नेऊन त्याच्याशी सख्य करायला लावणारा पण आशाताईंचा आवाज मात्र तुम्हाला जमिनीवर आणतो पुन्हा मृत्य जगात आणतो माणूस म्हटलं की प्रेम वासना झुगारून देणं तडफडणं हे सगळं आलंच या प्रत्येक भावनेचा आविष्कार आशाताईंच्या आवाजातून प्रकट होताना दिसत राहिला म्हणून मी नेहमी म्हणतो की लता दिदी आशाताई भीमसेना किशोरीताई आमोणकर कुमार गंधर्व यांच्यासारखे दैवी स्पर्श लाभलेले तसंच अनेक गुणी संगीतकार लेखक नाटककार चित्रपट दिग्दर्शक अभिनेते चित्रकार शिल्पकार हे जर भारतात जन्मले नसते तर भारताला वेळ लागायची वेळ आली असती अतिशयोक्ती वाटेल पण ही माणसं होती त्यांची कला होती म्हणून आसपास इतक्या वाईट गोष्टी घडताना पण जगण्याचं बळ मिळालं अन्यथा या देशात अराजकच माजलं असत वर म्हटलं तसं तो प्रतिभा ओसंडून वाहण्याचा काळ होता आता ते सगळं कुठेतरी रित झाल्यासारखं वाटतंय पण काळ असाच असतो हे रीते पण किती तर आज देखील संगीताचे जे काही शोज टी व्हीवर दिसतात त्यात जी गाणी गायली जातात ती देखील त्याच काळातील ह्याच गायक आणि याच संगीतकारांची असतात यावरूनच या गायक आणि संगीतकारांपुढे किती मोठं आव्हान आहे हे जाणवत अर्थात या रितेपणाचं दुःख मला नाही कारण मी या दोघींनाही अनुभवलंय ऐकलंय आणि प्रत्यक्ष असंख्य वेळा पाहिलंय जर पुन्हा भारतात कधी प्रतिभेचा बहर येणार असेल तर ज्या माणसांच्या रूपाने तो बहर येईल त्यांचा पिंड आशाताई सारख्यांच्यामुळेच घडेल याबद्दल शंकाच नाही आशाताई नव्वद इत्यादी आकडे हे सामान्यांसाठी असतात तुम्हाला शंभरी पारला पर्याय नाही आशाताईंना वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा